वर्षाचे अभिनंदन स्वागत करते। बदल आपल्या आचरणातच करूया। साऱ्यांना समजून घेता घेता आपणच मोठेपणाने चुकलेल्यांना माफी देऊया। प्रत्येकाच्या ओठावर माणुसकीचे गीत ऐकायला मिळू नवीन वर्षा। दाही दिशांमध्ये समानतेचे वारे पाहूनच होऊ दे रे या मना हर्षा। खूप काही नको बाबा, खरंतर सुखाची परिभाषा बदलूया खरी। अंगभर वस्त्र, राहायला निवारा, खायला पोटभर अन्न मिळो सर्वांपरी। स्वपरिरक्षण करण्यासाठीच खरंच स्वच्छ सुंदर मनाचा आरसा हवा। निर्मळ अंतर हवे, चारित्र्य पण हवे, मोकळा श्वास आसमंतात घेऊ नवा। नवीन वर्षाचे नवे वारे अनुभवूया, सर्व मानवतेशी चांगलेच हो वागूया। नको हेवे देवे, नको दुस्वास कोणाचा, सर्वांशीच नरमाईने वागण्याचा प्रयत्न करूया। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज आहे नवीन वर्षाची सुरुवात, पण हा जो व्हिडिओ आहे हा कालचा आहे, 31 डिसेंबरचा। तुम्हाला मी दाखवला टायमिंग काय होता, 11:15 वाजले होते। आणि पुढे मी सांगणारच आहे की तुम्हाला मी हे काय करते, हे मी किचनचं आज काउंटर टॉपचं मेकओव्हर करणार आहे। 31 डिसेंबरला सगळे बरेच काय काय करतात, पण आज मी काहीतरी असं वेगळं करणार आहे की स्वच्छता वगैरे या गोष्टीने मी आज नवीन वर्षाची जी आहे सुरुवात करणार आहे। कुठे बाहेर जाणार नव्हतो, तर त्यामुळे म्हटलं घरातच असं छानपैकी काहीतरी करावं। तर बघा, हे पहिले कुठलंही काम करण्याच्या अगोदर आपल्याला जे पण पहिले आधीच्या गोष्टी असतात ना, त्या क्लिअर कराव्या लागतात। खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात हा विचार चालला होता की किचन मला बऱ्यापैकी ऑर्गनाईज करायचं आहे, कारण किचन आहे ऑर्गनाईज, पण तेवढं नाही आहे जेवढं मला हवं आहे। आणि हे जुन्या पद्धतीचं, म्हणजे जे आधीचे आमचे जे घरमालक होते ना, तर त्यांनीही त्यांच्या हिशोबाने बांधलं होतं सगळं। तर आता किचन पण मला रिनोव्हेट करायचं आहे, पण बघू आता ते कधी काम होईल, कारण एकदा तोडताडचं काम काढल्यानंतर त्याला बराचसा वेळ जातो। तर त्याच्यामुळे म्हणजे जागा खूप आहे माझ्या किचनमध्ये, पण व्यवस्थित ती ना म्हणजे जे बांधलं आहे आधीचं त्याच्यामुळे ऑर्गनाईज नाही आहे। तर असो, जसं आहे त्याच्यात आपल्याला काय काय करता येईल ते आपण करत राहायचं। तर बघा, आज मी सगळ्यांनाच कामधंदा लावलेला आहे, सगळे घरीच होते, तर म्हटलं चला आज असंच काहीतरी छान करूया। बघा, सामान असतं ना त्याच्यामुळे बरीचशी धूळ जमते, असं व्यवस्थित साफ करता येत नाही। मी तुम्हाला सांगते, सगळ्यात बेस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे की तुम्हाला वस्तू हँडी असल्या पाहिजे, किंवा तुम्हाला ते व्यवस्थित ॲक्सेस करता आलं पाहिजे। जर तुम्हाला वस्तू उपयोगीच पडत नसतील, तर फक्त ते लावून ठेवून काहीच उपयोग नाही आहे त्याचा। तर म्हणून मी आज विचार केला की मी इथलं सगळं हे क्लिअरच करणार, जेणेकरून मग आपण क्लिअर असल्यानंतर आपण तिथे काही ठेवायला जात नाही जास्तीचं सामान। तर आता इथून मी सगळं सामान हटवलंय, आणि आता इथे बघा हा छान ओटा मस्त असा क्लीन करून घेते। असं कमीत कमी सामान असेल ना, तर आपल्याला म्हणजे साफसफाई करायला म्हणा किंवा दुसऱ्या काहीही गोष्टी करायला ना, खूप आपल्याला पण बरं वाटतं। आणि खूप सारं सामान असेल ना, मग ते आपल्याला बघूनच कंटाळा येतो। आणि मग कधी कधी तिथे साफही केलं जात नाही, पुसता येत नाही, वस्तू व्यवस्थित वापरता येत नाहीत। आज मी खूप काही असं नवीन सामान इथे ॲड करणार नाही आहे, जे थोड्याशा 1-2 गोष्टी नवीन आणि बाकीच्या ज्या माझ्या जुन्याच गोष्टी आहेत त्या थोड्याफार इथे ॲड करून थोडंसं हे काउंटर टॉप आहे ना जरा मस्त करणार आहे। कारण कसं असतं ना, घरामध्ये तुम्ही ना सतत थोडंसं काही ना काही चेंजेस करत राहायचं, ज्याने तुम्हाला पण फ्रेश वाटेल, पॉझिटिव्ह वाटेल। कारण चेंजेस आपल्याला जसे चेंजेस येतात ना, तसं चांगले चेंजेस जे येतात ना, ते आपल्याला पण चांगलं फील करवतात। तर म्हणून म्हटलं चला वर्षाची सुरुवात अशी काहीतरी छान कामाने करूया मस्त। तर बघा, आता इथून मी पुसून घेतलं आहे व्यवस्थित सगळं। पहिले मी काय करते माहिती का, एक तर तुम्ही हे जे असे ग्रेनाइट्स असतात ना, ते हे शॅम्पूने तुम्ही क्लीन करा किंवा हँडवॉशने, बघा किती शाईन येते त्याच्यावरती। साबण अजिबात वापरू नका। तर आता इथे मी आणखीन एक बेस्ट गोष्ट करणार आहे, ती म्हणजे की मी आता बघते की बऱ्याच ठिकाणी जिथे इंटेरियरमध्ये लाईट्सचा खूप समावेश केला जातो, आणि खरंच आहे लाईट्स खूप वेगळंच काम करतात। आता हे काउंटर टॉप आहे ना, इथे मी ही LED लाईट्स आणल्या आहेत, 50 रुपये मीटर मला पडला ह्या लाईट। आणि त्याच्यासोबत असं हे एक ॲडॅप्टर असतं, त्याची प्राईस थोडी जास्त असते, 200-250, पण तरी म्हणजे एवढा जास्त खर्च नाही होत जेवढा आपण इंटेरियरवाल्यांना देतो। तर सध्या तर ते पॉसिबल नाही आहे, तर म्हणून म्हटलं स्वस्तात मस्त किंवा घरगुती मला काय करता येईल तर ते मी करेन। तर बघा, हे ॲडॅप्टर आहे, त्याला मी डबल स्टिक लावली आहे,
आणि ती मी एक साईडला तिथे चिटकवते आणि वायर पण मी त्याच्या हिशोबानेच लावून आणली होती की तिथल्या तिथे मला कनेक्शन जॉईन करता येईल. तर बघा हे मी मापूनच घेऊन गेली होती की मला किती मापाचं हवं आहे. पुढे जास्त लावणार नाही कारण तिथे कसं गॅस येतो माझा, गॅसचा जो पाईप आहे ना तो छोटा आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की मला खरंच खूप चेंजेस करायचे आहेत. मग लास्ट टाईम मागच्या वेळी जेव्हा मी घराचं काम केलं होतं ना तेव्हा मला माझा जो जे काम केलं त्याचाच बजेट खूप जास्त झाला होता म्हणून मी तेव्हा किचनचं काहीच तोडताड केली नव्हती. पण आता आमचा विचार चालला आहे किचनचं पण काम करायचा. तर बघा आता ही जी LED स्ट्रीप लाईट्स असतात ना त्या मी मध्ये सेंटरला लावते. खूप लाईट्स लावल्या ना खूप भारी वाटतं, वेगळंच वाटतं किचनमध्ये. नंतर दाखवणारच आहे मी तुम्हाला. तर बघा ह्याच्या खाली असं स्टिक असतो, तो स्टिक आपल्याला असा व्यवस्थित लावायचा असतो. किचन हे असं ठिकाण आहे म्हणजे स्वयंपाकघर हे असं ठिकाण आहे की जिथे आपण घरातली जी स्त्री आहे ना ती खूप जास्तीत जास्त वेळ तिथे घालवते. आणि ते जर ठिकाण असं छान प्लेझंट पॉझिटिव्ह आणि असं खूप मस्त असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे जास्त वेळ काम करायला आवडेल. आणि कोणी बाहेरूनही जरी सहज आलं तर असं घर आपलं कसं ऑर्गनाईज आणि व्यवस्थित असेल ना तर ते त्यांना सुद्धा बघायला खूप छान वाटतं. तर बघा आता मी ही एक गोष्ट नवीन आणली आहे. असं हे स्टँड आणलं आहे की कारण मला हा जो तुम्हाला दाखवला होता मी जो केटल घेतलेला आहे हॉट पाण्यासाठी तर ते मला इथे ठेवायचं आहे जेणेकरून ते पटकन वापरता येईल. आतमध्ये काय होतं ना किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण आतमध्ये ठेवून देतो आणि जेव्हा वापरायच्या असतात तेव्हा त्याला आपल्याला लक्षातच राहत नाही, डब्यांमध्ये घुसवून टाकतो. किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असल्या पाहिजेत की ज्या तुम्हाला विजिबल असल्या पाहिजेत म्हणजे दिसल्या पाहिजेत. खाण्याच्या पण गोष्टी म्हणा, बघा तुम्ही बऱ्याच वेळ आपण डब्यांमध्ये भरून ठेवतो आपल्याला लक्षातच राहत नाही की हे वापरायचंय किंवा हे खायचंय आणि मग ते तसंच पडून राहतं कधी कधी. तर म्हणून अशी ऑर्गनाईज करा की तुम्हाला ती वस्तू दिसली पाहिजे डोळ्यासमोर ज्यामुळे त्याचा वापर व्यवस्थित पुरेपूर होतो. हे स्टँड जे आहे ते मी ऑनलाईन मागवलेले नाही आहे, ते मी आमच्या इथेच एका शॉपमधून घेतलं आहे पण ऑनलाईनसुद्धा मिळतात. आणि हे बघा हे माझं जुनंच स्टँड आहे जे मी पहिले इथे लावलं होतं फ्लॉवरपॉटच्या खाली. तर ते मी इथे खाली याच्या ऑर्गनाईज करते की जिथे छोटे छोटे माझ्याकडे जे डब्बे आहेत ज्याच्यामध्ये मुलांचे चॉकलेट्स किंवा बदाम काजू जे असे समोर दिसतील तर पटकन हात जातो आणि पटकन खाल्ले जातात. नाही तर आतमध्ये कुठेतरी भरून ठेवले की ते तसेच पडून राहतात. तर हा डब्बा मी आता क्लीन करून घेतला आहे. ह्याच्यामध्ये काजू आणि बदाम मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर आता हा इथलं ही जी जागा आहे ती इथे सेट झाली आहे. त्यानंतर बघा हा माझा जुनाच फ्लावर पॉट आहे आणि यात पण मी सुंदर असे पिवळ्या कलरचे फुलं घेतलेत की ते दिसायला कलर असा खूप छान ब्राईट दिसतो ना तर आणखीन उठून दिसतो तो कलर. तर ओव्हरऑल माझ्या किचनचं कॉम्बिनेशन तुम्ही बघत असाल पिवळ्या रंगामध्येच आहे तर म्हणून मी त्याला सबसिक्वेंट अशा पिवळ्या रंगाच्या असं म्हणजे मिसमॅच कॉम्बिनेशन वगैरे असं घेते. तर त्यानंतर आपल्या कुठल्याही घरातल्या ठिकाणाला एक वेगळाच लुक देतो, ग्लो देतो, तो म्हणजे नॅचरल प्लांट्स. तुम्ही कितीही आर्टिफिशियल प्लांट्स लावलेत ना तरी असे नॅचरल जे झाडं आहेत ना त्यांची वेगळीच एक स्वतःची पॉझिटिव्हिटी असते आणि वेगळंच सुंदरता येते त्याच्यामुळे. तर बघा अशा ज्या रिकामी बॉटल्स असतात काचेच्या ज्या बॉटल्स असतात त्या तुम्ही अशा वापरू शकता. त्याच्यामध्ये मनी प्लांट हे माझ्याकडे हा आहे गोल्डन पोथोस, हा खूप छान दिसतो. याचा कलरच बघा तुम्ही किती फ्रेश आहे. तर मी हे एक साईडला बॉटलमध्ये हे ठेवणार आहे. आणि जे खरोखरचे जे प्लांट्स असतात ना आपले ते एक वेगळी पॉझिटिव्हिटी आणि घरामध्ये वेगळंच त्यांच्यामुळे छान असं वातावरण तयार होत असतं. तर म्हणून तुमच्या किचनमध्ये म्हणा तुमच्या हॉलमध्ये सगळीकडे म्हणजे झाडं असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर हे ही जी बॉटल आहे ना ती इथे मी एक साईडला ठेवणार आहे कारण इथे जास्त काही सामान ठेवणार नाही आहे तर त्याच्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. तर बघा आता थोडंसं इकडे तिकडे सरकवून घेते सामान. म्हणजे मला असं वाटत होतं की समजा ते वरती केटल ॲक्सेस करताना समजा बॉटलला धक्का लागला पडू शकते असं काय काय माझं चाललेलं होतं विचार. पण नाही, शेवटी मी बॉटल थोडीशी बाहेरच सरकवून ठेवली कारण ती आतमध्ये ठेवली ना तर ती माझी जी केटल आहे त्याची वायर छोटी आहे तर ती तिथपर्यंत पुरणार नाही. तर म्हणून मग शेवटी मग तसंच जसं सेट केलं होतं तसंच ठेवलं. तर त्यानंतर हे जे स्टँड्स आहेत हे पण तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं तर हे स्टँड मला पॉट मिळाले होते ना गिफ्टमध्ये तर त्याच्यासोबत मिळाले होते तर त्याचा वापर मी इथे माझं पाण्याचं जे तांब्याचं भांडं आहे ना ते ठेवण्यासाठी करते. दिसायला पण खूप सुंदर आणि एलिगंट दिसतं ते. आणि हे जे दुसरं स्टँड आहे त्याच्यामध्ये मी कप्स लावणार आहे.
ही एक छोटीशी वस्तू मी घेतली, मला खूप आवडली, क्यूट शी अशी। त्याच्यामध्ये आपण चावी किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या ठेवू शकतो। तर बघा, हे कप्स ना मला खूप आवडतात, ह्याचा मी चहा पिण्यासाठी उपयोग करत नाही, हे फक्त आणि फक्त हे मी म्हणजे आवडतं डेकोरेटिव्ह पीस म्हणून ठेवते। चहा पण पिऊ शकतो, पण कलर्स कसं असतं ना की खराब होतात चहाने वगैरे नंतर, म्हणून चहासाठी वेगळेच कप्स आहेत। आणि ह्याचे कलर्स मला स्पेशली खूप आवडले, हे मी आमच्या इथे जत्रा होती ना तर तेव्हा तिथून घेतले होते। खूप मस्त वाटतात बघा, कलर्स किती फ्रेश दिसतात असे छान। तर हे मी इथे एक साईडला लावलं। तर बस, मी खूप सारं सामान आता इथे काहीच ठेवणार नाही आहे, असं सामान ठेवायचं आहे की आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करता येईल। तर बघा, हा माझा तांब्याचा पॉट आहे, हा मी इथे ठेवते पाण्याचा। अशा ज्या आपल्या म्हणजे बोलतात ना ऑथेंटिक गोष्टी आहेत ना, त्यांनी खूप सुंदर असं लुक येतं। त्यानंतर ही अशी एक सेंटेड कॅन्डल आहे की ज्याने खूप छान फ्रेग्रन्स येतो, पूर्ण असं छान आपलं जे एकंदर जे वातावरण असतं ना ते एकदम फ्रेश करतं मस्त। हॅपी न्यू इयर। तर बघा, एक्झॅक्ट मी 11:15 स्टार्ट केलं होतं माझं काम आणि 12 वाजलेत आता जस्ट। मी काय हे केलं तर मला हे खूप दिवसांपासून करायचंच होतं, पण ह्यात एक गोष्ट मिसिंग आहे, ती आपण करूया पहिले, नंतर मी तुम्हाला सांगते। तर बघा, किचन किती भारी वाटतंय, इतकं मस्त वाटतंय ना, असं खूप पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतंय। तर असं किचन आपल्याला सजवण्यासाठी खूप महागड्या गोष्टींची किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज आहे असं नाहीये। तुम्ही मोजक्याच वस्तू अशा किचनवर ठेवल्यात आणि थोडीशी कल्पकता केली त्याच्यामध्ये, तर आपण घरच्या घरी सुद्धा असं छान किचन करू शकतो। तर आजचा माझा म्हणजे नवीन वर्षासाठी माझा हाच प्लॅन होता की मी माझं किचन थोडासा अवतार व्यवस्थित करणार। माझा अवतार सध्या व्यवस्थित नाहीये, पण माझ्या अवताराकडे जाऊ नका। किचनचा अवतार बघा, किती सुंदर वाटतंय आपलं किचन, आणि कधीही असे लाईट्स थोडेसे ऍड केले ना किचनला तर किचन आणखीन खूप छान व्हायब्रंट दिसतं। तर हे काम माझं तर तुम्हाला माहिती की जुनंच काम आहे, त्याच्यामध्येच मी काय काय नवीन कामं करत राहते। तर सर्वात प्रथम सर्वांना आपलं नवीन वर्ष असते ते गुढीपाडव्याचं असतं, पण तरीही आपण मनवतो वर्ष। तर जे नवीन वर्ष येत आहे ते तुम्हाला खूप छान सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, यशाचं, सर्व गोष्टींचं जाओ। आणि नवीन वर्षामध्ये ना खूप छान काहीतरी नवीन नवीन संकल्प करायचे, काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा। तर माझी तर सुरुवात झालेली आहे आता संकल्पाची, आणि त्यातला एक संकल्प मी जो केला आता ना तो मी तुम्हाला सांगते की काहीही अननेसेसरी किंवा अनावश्यक वस्तूंची मी खरेदी करणार नाही, की जेणेकरून नंतर आपल्याला ते परत डिस्कार्ड करावं लागतं सारखं। किचनमध्ये मोस्ट ऑफ हाच प्रॉब्लेम येतो की आपण खूप साऱ्या वस्तू घेतो आणि मग त्या कुठे ठेवायच्या, कशा ठेवायच्या हे आपल्यालाच कळत नाही। तर त्याच्यामुळे माझा हा संकल्प आहे की लिमिटेड वस्तू घ्यायच्या, जेणेकरून आपल्यालाच पुढे त्रास होणार नाही। तर आजचा हा माझा काउंटर टॉपचा मेकओव्हर तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओज मध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।